राजेश क्षीरसागर एवढा कमजोर नाही आहे, हा एकनाथ शिंदेचा पट्टा आहे, त्याला सोडणार नाही मी, एवढं लक्षात ठेव। तर याच राजेश क्षीरसागरना या छत्रपती शिवाजी चौकाच्या ऐतिहासिक शिवाजी चौकामध्ये मी एक आव्हान करतो की त्यांनी येणाऱ्या 2022 विधानसभेला अपक्ष फॉर्म भरावा। मी देखील अपक्ष फॉर्म भरतो, 100% खात्रीने सांगतो, कोल्हापूरची स्वाभिमानी जनता या राजेश क्षीरसागरांपेक्षा 1000 मत गावीन मला एक्स्ट्रा दिले गेला नाही। शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय वातावरण तापलंय। राज्यातील शिवसेनेत जसे 2 गट तयार झाले तसेच गट जिल्ह्यात तयार झाले, ठाकरे गट आणि शिंदे गट तयार झाले। एकूणच बंडखोरीनंतर गाव पातळीवरचं राजकारण ढवळून निघालंय, त्यात कोल्हापूर शहराचं राजकारण चांगलंच तापलंय। केवळ तापलंच नाही तर एकमेकांच्या जीवावर उठलंय। नेमकं कोल्हापुरात घडतंय तरी काय, पाहूयात या रिपोर्टमधून। शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोल्हापूर शहरात मागील विधानसभा निवडणुकीत सेनेला धक्का बसला, त्यावरूनच आगामी महापालिका निवडणूक आणि विधानसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकायची अशी वज्रमूठ शिवसैनिकांनी केली। तशी घोषणाही पत्रकार परिषदेत झाली। त्यात आघाडीवर होते राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि शिवसेना शहर प्रमुख रवी किरण इंगवले। क्षीरसागर हे कोल्हापूर उत्तरचे 2 आमदार होते तर इंगवले हे शहराचे महापौर होते, त्यामुळे त्यांनी पुकारलेलं रणशिंग हे विरोधकांना आव्हान देणारं होतं। राज्यातील ठाकरे सरकारमध्ये बंडखोरी झाल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले, त्यापूर्वी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर शिंदे गटात सामील झाले तर इंगवले हे ठाकरे गटासोबत राहिले। मात्र त्यापूर्वी एका केबिनवरून इंगवले आणि क्षीरसागर यांच्यात सुरू झालेला वाद आता एका नव्या वळणावर येऊन पोहोचलाय, तो थेट एकमेकांना ठोकून काढण्याच्या भाषेपर्यंत गेलाय। तर म्हणजे त्याच ठिकाणी ठोकून काढायला पाहिजे, मी जर असतो तर त्या ठिकाणी ठोकून काढला असता अधिकारी असतो। कोल्हापूर जिल्ह्याचे व महाराष्ट्र राज्याचे कचरा नियोजन मंडळाचे अध्यक्ष व सिंगम पिक्चर मध्ये जयकांत शिकरे नावाचं एक पात्र होते, ते पात्र कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुन्हा उदयास आलेलं आहे। कोल्हापूर पोलीस प्रशासन हे खरोखर सिंगमचं काम करते आणि जयकांत शिकरे कोण त्यांनी ओळखले। गणेश विसर्जन मिरवणुकीत आमच्यावर खोटे गुन्हे दाखल होतील असं इंगवले यांनी जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या समोर जाहीरपणे सांगितलं होतं। तेच खरे ठेवत विसर्जन मिरवणुकीत महिलेचा विनयभंग केल्याचा ठपका ठेवत इंगवले यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलाय। तर क्षीरसागर यांच्यावर देखील इंगवले यांनी जीवे मारण्याच्या धमकीचा गुन्हा दाखल केलाय। त्यामुळे मुंबईत कमी पण कोल्हापुरातील शिंदे ठाकरे गटाचं राजकारण टोकाच्या ईर्षेला पोहोचलंय, त्याचा आगामी राजकारणावर परिणाम दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही।